हाय फ्रेंड्स, मी तृप्ती तुम्हा सर्वांचं पूर्ण ब्रह्मारसोईमध्ये खूप खूप स्वागत करते. आज आपण आपल्या किचनमध्ये उपवासाची स्पेशल शेंगदाण्याची उसळ करणार आहोत. ही खायला खूपच चटपटीत लागते. आता आपण यासाठी साहित्य काय घेणार आहोत बघूया. येथे मी एक वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत. येथे मी तूप घेतलेले आहे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी बारीक वाटून घेतलेले आहेत. 1 लिंबू घेतलेले. येथे मी ओलं खोबरं वापरते आहे. हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरलं तरी चालेल. जिरे घेतलेले आहेत आणि येथे मी सेंधो मीठ घेतलेलं आहे. सुरुवातीला आता आपण हे शेंगदाणे आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. आता आपण हे धुवून यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण पुन्हा पाणी घालायचं आहे. आपले शेंगदाणे शिजतील इतपत आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता आपण हे शेंगदाणे कुकरला लावून घ्यायचे आहेत आणि कुकरला याच्या 3 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत. आपली उसळ अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये तयार होते आणि खूपच चटपटीत लागते. आता आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरही थंड झालेला आहे. आता आपण हे शेंगदाणे बाहेर काढून घेऊयात. येथे मी तुम्हाला दाखवते आपले शेंगदाणे कशा पद्धतीने शिजलेले आहेत ते. आता याच्यामध्ये जे थोडंसं एक्स्ट्राचं पाणी राहिलेलं असतं ते आपण काढून घेऊयात. हे पाणी आपण वापरायचं नाही आहे आता. आता मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून मी येथे तूप घातलेलं आहे. तुम्ही येथे तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता. आणि याच्यामध्ये हिरवी मिरची वाटून घेतली आहे ती घालते. तुम्ही येथे हिरव्या मिरचीचे तुकडेसुद्धा वापरू शकता. आपण याच्यामध्ये 1 टीस्पून जिरे घालूया. ज्यांना उपासाला जिरे चालत नाहीत त्यांनी नाही घातले तरी चालतील. आता आपण ह्याच्यामध्ये जे शेंगदाणे उकडून घेतलेले आहेत ते घालूया आणि हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण हे 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये 2 टीस्पून सेंधो मीठ घालते आहे. सेंधो मीठ हे थोडंसं खरटपणा कमी असतो यात, म्हणून मी येथे 2 टीस्पून वापरलेलं आहे. आता आपण एका छोट्या वाटीमध्ये मी येथे लिंबू पिळून घेते आहे. तुम्ही लिंबाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. मी येथे 1/2 लिंबू वापरलेला आहे. आता आपण हे शेंगदाण्यांवरती लिंबू घालूया आणि आपण हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता आपली ही 2 ते 3 मिनिटांमध्ये शेंगदाण्याची उसळ ही तयार होते. ही खायला खूपच चटपटीत लागते आणि उपवासादिवशी अशी उसळ जर केली तर खूपच मस्त लागेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता आपण ही सर्व करूयात. मी एका काचेच्या बाउलमध्ये आपली शेंगदाण्याची उसळ ही सर्व करते आहे आणि आता आपण ह्याच्यावरती खोबरं घालणार आहोत. हे अगदीच ऑप्शनल आहे. तुम्हाला जर ही माझी शेंगदाण्याची उसळ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या नातेवाईकांनाही माझी रेसिपी शेअर करा. आपण पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.